ओम महालक्ष्मी नमहा श्रीसूक्त हे ऋग्वेदातील पाचव्या स्कंदामध्ये दिलेलं व्रत आहे हे व्रत आहे हे, हे आनंद कर्दम चिकलीत आणि इंदिरासूत असे चार ऋषी ज्यांनी प्रत्यक्ष समुद्र मंथनाच्या वेळी महालक्ष्मीचं रूप पाहिलेलं होतं आणि त्याचं तिचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे ते या श्रीसूक्तामध्ये केलेलं आहे आता श्रीसूक्त हे व्रत का करावं आणि ते कोणी केलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे हे व्रत जे आहे ते अबालवृद्ध म्हणजे लहान मुलं जी शाळेमध्ये जात आहेत त्यांनीही करावं तरुणांनी करावं आणि वृद्ध स्त्री पुरुष सर्वांनी करण्यासाठी हे व्रत आहे या श्री सुक्ताच्या पठणामुळं जो पाठ करतो त्याला अष्टेश्वर प्राप्त होतात अष्टलक्ष्मी प्राप्त होतात आता त्या अष्टलक्ष्मी कोणत्या पहिली आहे ती आदिलक्ष्मी आहे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी, वीर लक्ष्मी, विजय लक्ष्मी, आणि विद्यालक्ष्मी ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्याला विद्या प्राप्त झाली पाहिजे त्यांनी सुक्ताचं पठण करावं म्हणजे त्यांच्यावरती विद्यालक्ष्मीची कृपा होत असते ज्यांना असं वाटतं की आपल्याला आर्थिक अडचणी आहेत लक्ष्मी स्थिर होत नाही आपल्याकडे त्यांनी सुद्धा हे व्रत करावं म्हणजे त्यांच्याकडे लक्ष्मी स्थिर होते ज्यांच्याकडे लक्ष्मी येते आणि निघून जाते परंतु त्या लक्ष्मीचा कोणताही आय आणि व्यय या दोन्हीचा हिशोब त्यांना लागत नाही त्यांच्यासाठी त्यांनी विशेष करून हे व्रत करावं ज्यांना आरोग्याच्या विविध समस्या आहेत असाध्य व्याधी आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करावं म्हणजे त्यांना आरोग्य लक्ष्मी प्राप्त होईल असं हे महालक्ष्मीचं श्रीसूक्त पठण केल्याचे हे फायदे आहेत आता हे व्रत कधी आणि केव्हा करावं हे सुद्धा फार महत्वाचं आहे कोणतंही व्रत करताना त्याचे नियम आहेत सगळ्यात पहिला नियम कोणता असेल तर त्याचं आचरण जे आहे ते शुद्ध असलं पाहिजे शरीर शुद्ध असलं पाहिजे म्हणजे शुचिरभूत असलं पाहिजे मांसाहार मध्यप्राशन करणं हे त्यानं सोडून दिलं पाहिजे हे काहीही न करता त्यानं हे व्रत करावं विशेषतः जे तरुण आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचं व्रत करावं आणि श्रीसुक्ताचं पठन करताना मुख्यत्वे करून पूर्व बाजूला किंवा उत्तरेला आपलं मुख असावं बसण्यासाठी आसन असावं ते आसन आसनसुद्धा शुद्ध असावं ज्या ठिकाणी आपण बसत आहोत त्या ठिकाणची जागा ही पवित्र असावी पवित्र नसेल तर ती पवित्र करून घ्यावी सुरवातीला आचमन करावं आणि मग श्री सुक्ताची मूर्ती किंवा श्री श्रीयंत्र अशा पद्धतीची कोणतीही वस्तू समोर ठेवावी आणि त्याचं धान करावं कोणतीही वस्तू समोर नसेल तर आपण आपल्या सद्गुरूंचं ध्यान करावं आणि किंवा महालक्ष्मीच्या प्रतिमेचं ध्यान करावं आणि त्याप्रमाणे आपण हे श्रीसूक्त पठण करावं आता या श्रीसूक्ताचे किती पाठ केले पाहिजेत हे सुद्धा फार महत्वाचं आहे श्रीसूक्त बघाल तर तुम्ही याच्यामध्ये पंधरा रुच्या आणि शेवटची सोळावी रुच्या जी आहे ते त्याची पूर्ण आहे पूर्णावतीसाठी जे तर हे सोळा रुचांचं असं हे श्रीसूक्त आहे तर सोळा रुचा असल्यामुळं सोळा वेळा ही आवर्तनं करावीत म्हणजे एक फास्ट तयार होतो असं संकल्प आहे बऱ्याच वेळेला का होतं आपल्याकडून म्हणताना त्याचा जो आवाजाचा पेस असतो तो बदलतो उच्चार एखाद्या वेळेस आपल्याकडून पूर्ण होत नाहीये तर आपल्याकडून पूर्ण व्हावं यासाठी शुभ अंक जर पुढचा कोणता येत असेल तर तो एकवीस नंबर आहे तर हा एकवीस वेळा पाठ केला तरी उत्तम होतो पाठ अशा पद्धतीनं आपण हा पाठ करणं अतिशय गरजेचं आहे आता याचा लाभ काय आहे श्री सुक्ताचे आपले जर सात हजार किंवा त्यापेक्षा जास्त आवर्तन झाली तर त्या व्यक्तीला स्थिर लक्ष्मी प्राप्त होते ज्यांना ज्यांना आर्थिक अडचणी आहेत लक्ष्मी येते परंतु टिकत नाही लक्ष्मी येत नाही अशा ज्या अडचणी आहेत त्यांनी हे व्रत जरूर करावं हे केल्यानंतर त्यांच्याकडं ही लक्ष्मी जी आहे ती स्थिर व्हायला लागते ज्यावेळी या श्रीसुक्ताचे चौदा हजार किंवा त्यापेक्षा जादा आवर्तन होतात त्यावेळी कुबेरावस्था प्राप्त होते म्हणजे काय तर आपण कुबेरासारखं धन इतरांना देऊ शकतो हो। हे धन म्हणजे फक्त पैसा किंवा सोनं नाणं हे नसून हे अष्टश्वर त्याला प्राप्त होत असतात आणि त्यातून जी जी इच्छा समोरच्या व्यक्तीला होत असते त्याला ते ते दान त्याच्याकडून घडलं जातं सुक्ताचे पाठ करणाऱ्यांच्या त्या व्यक्तींना असे अनुभव येतात अनुभव येतात की ज्या ज्या ठिकाणी ते जातात एखाद्या घरामध्ये जर कुठल्या अडचणी असतील आणि त्या घराला जर त्याचे पाय लागले तर त्या ठिकाणी धनाचा वर्षाव सुरू होतो म्हणजे लक्ष्मी त्याच्याकडे सुरू होत यायला अशा पद्धतीनं हे श्रीसुक्ताचं व्रत ज्यांना लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं इच्छा असेल त्यांनी करावं दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत कारण हे श्रीसुक्त हे संस्कृतमध्ये बनवलेलं सुक्त आहे आणि याच्या प्रत्येक रुच्या ज्या आहेत याला विशिष्ट स्पंदन आहेत हे श्री श्रीसूक्ताचं व्रत आपण ज्या वेळेला नासागरी दृष्टी लावतो आणि मुखकमलापासून म्हणजे नाभी कमलापासून मुखकमलापर्यंत जो आवाज यायला पाहिजे तो वरती जर आला तर अशा पद्धतीने जर तुम्ही आवर्तन केलीत तर शरीरातल्या प्रत्येक पेशी आणि पेशी स्वच्छ होतात क्लिनजिंग होतं आणि त्यामुळं ती व्यक्ती जी आहे ती व्याधीमुक्त होते आता सुरुवातीला आम्ही असं सांगतो हो की आपण कोणताही आपल्याला जो संकल्प हो। आहे तो घ्यावा आणि त्याप्रमाणे हे व्रत करावं विद्यार्थ्यांना असे बरेचसे विद्यार्थी आहेत की शाळेमध्ये त्यांचं डोकं चालत नाही असं म्हणतात परीक्षेत नापास होतात अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये विद्याभ्यास त्यांच्याकडून घडत नाहीये त्यांचं आचरण घरातलं जे आहे ते योग्य नसतं मुलांमध्ये नीट वागत नाहीत मुलंही तर अशा वेळेला सुद्धा हे व्रत करावं मुलांनी हे व्रत केल्यानंतर प्रत्यक्ष सरस्वतीची त्यांच्यावरती कृपा होते आणि त्यांना ज्ञान यायला लागतं म्हणजे म्हणतात ना की करत करत अभ्यास असे जडमती होत जाय सुजान जर सातत्यानं अभ्यास करायला लागला एखादा जडमती म्हणजे ज्याला काहीही समजत नाही तरी सुद्धा तो सुजान होतो तसं श्रीसुक्ताचं पठण करायला लागल्यानंतर त्या मुलाच्या वृत्तीमध्ये त्याच्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशी स्पंदनं तयार होतात आणि त्याची बुद्धी जी आहे ही स्थिर व्हायला लागते आणि स्थिर बुद्धी झाल्यानंतर एकाग्रता यशोबीजम असं म्हटलेलं आहे की एकाग्रता जर झाली तर ते यशाचं गमक आहे त्याच्यामध्ये जशी कुर्माची मादी कधीही आपल्या पिलाला अंगावरती पाजत नाही मोठं करताना नजरेतून मोठी करत असते तसं एकाग्रता ही कुर्माकडे बघितल्यानंतर आपल्याला कळते की अशा पद्धतीचं एकाग्रता व्हायला पाहिजे तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत विशेषतः त्यांनी श्रीसुक्ताचं पाठ करून जर अभ्यास केला तर त्यांची एकाग्रता खूप छान होते आणि त्यांची बुद्धी जी आहे ती प्रगल्भ होते आणि तीक्ष्ण होते त्यामुळे त्यांना विद्याभ्यासामध्ये खूप चांगल्या पद्धतीची मदत होते असे हे व्रत जे आहे जे वृद्ध लोक आहेत त्यांना सुद्धा आरोग्य प्राप्त व्हावं किंवा त्यांना सदगती प्राप्त व्हावी यासाठी सुद्धा त्यांनी हे व्रत करावं म्हणजे त्यांना भविष्यामध्ये सदगती प्राप्त होते तर असं हे जे व्रत आहे कोणत्याही वयो वयोगटाच्या स्त्री अथवा पुरुष या दोन्ही हे करण्यासाठी हे व्रत आहे आणि असं व्रत सर्वांनी केलं तर त्यांना निश्चितच हे अष्टेश्वर जे आहे ते प्राप्त होतील घरामध्ये त्यांच्या सुख शांती समृद्धी सौख्य आणि धनसंपदा ही सतत वास करेल त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास सदैव चिरकाल राहील तर यासाठी हे श्रीसूक्त व्रत सर्वांनी करावं आता असा एक प्रश्न सर्वांना पडू शकतो की माझं श्रीसूक्त पाठ नाही आहे मला तर मी काय केलं पाहिजे यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे श्रीसूक्ताचे पुस्तक समोर ठेवून त्याचं वाचन करावं दुसरा मार्ग असा आहे की याचं श्रवण करावं आणि श्रवण करताना त्याचं पाठ करावा आणि तिसरं जी गोष्ट अशी आहे की तुम्ही पहिल्यांदा प्रत्येक गोष्ट जी आहे ती पाठ करावी आणि मग म्हणावं याला पाठ असलं पाहिजे असं जरुरी नाही एकदा एक तुम्ही म्हणायला लागलात आठ दहा वेळा जर म्हटलं तर हे सूक्त तुमचं पाठ होतं हे सोळा रुचांचं व्रत आवर्तन आहे त्याच्यामध्ये ते, ते पाठ होतात एका आवर्तनामध्ये त्यामुळे पाठ व्हायला तसं काही अडचण येत नाही आता श्रीसूक्त हे सामूहिक पद्धतीनं जर केलं तर त्याच्यापासून खूप मोठ्या ऊर्जा तयार होतात आणि हे सामूहिक ऊर्जा जी आहे ते प्रत्येक व्यक्तीला जे तिथं त्या पठणामध्ये बसलेली आहे त्या व्यक्तीला ती ऊर्जा प्राप्त होते आणि ती मल्टिप्लिकेशन प्राप्त होते समजा एखाद्या ठिकाणी दहा लोक बसलेले आहेत आणि दहा लोक एका वेळेला श्रीसूक्ताचं पाठ करत आहेत एक आवर्तन जर एकाने केलं तरीसुद्धा एका, तरी एका आवर्तनाचे दहा आवर्तन होतात होता अशा पद्धतीनं लाभ त्या सामूहिक पाठ करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी होत असतो कारण हे सामूहिक ऊर्जेचं हे एक फलित आहे आणि म्हणून सामूहिक पद्धतीनं अशा पद्धतीचे पाठ करणं हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या दृष्टीनं लाभदायक आहे आता श्रीसूक्त हे विविध भाषांमध्ये सुद्धा बनवलेलं आहे मूळ जे आहे ते संस्कृत आहे संस्कृत वाचायला किंवा समजायला थोडंसं अवघड होतं असं वाटत असतं परंतु एकदा ऐकून नंतर वाचलं तर ते मुखोद्गत होऊ शकतं परंतु आपल्या आता प्रत्येकाच्या मातृभा भाषेमध्ये मा हे श्रीसूक्त आता अवेलेबल आहेत मराठी हिंदी इंग्रजी तमिळ तेलगू मल्याळम बंगाली अशा विविध भाषांमध्ये हे श्रीसूक्त अवेलेबल आहे तर ज्याला जी भाषा आवडते ज्याची मातृभाषा आहे ती त्यानं त्याच्यामध्ये केलं तरी चालेल ह्या व्रताचा प्रभाव तेवढाच राहतो जो संस्कृतमध्ये आहे त्यामुळे सर्वांनी हे व्रत करावं असं मी सर्वांना आग्रहाने या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वांना आवाहन सामूहिक श्रीसूक्त पठन दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळामध्ये पुण्याई सभागृह रोड पुणे येथे आयोजित केलेले आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा या उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी आपण कृपया खालील दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती आपल्या नावाचे रजिस्ट्रेशन करावे म्हणजे आपली योग्य ती सोय या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात येईल धन्यवाद अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा